गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू डियर स्टूडेंट्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी इंडियन पेटंट ऍक्ट 1970 या आपल्या टॉपिकला स्टार्ट केलेलं. तर त्याच्यामधले आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टेजेस ऑफ पेटंट फाइलिंग आपण त्या ठिकाणी बघत होतो. त्याच्यामधल्या बाकीच्या स्टेप्स आपण त्या ठिकाणी बघितलेल्या. तर रिमेनिंग स्टेप्स आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ प्री ग्रँट अपोजिशन. ओके, तर प्री ग्रँट अपोजिशन आपण केव्हा करू शकतो? तर एक ग्रँटिंग जेव्हा पेटंट ग्रँट होण्याच्या आधीच जेव्हा पब्लिकेशनमध्ये येतो, तर पब्लिकेशनमध्ये आल्यानंतर आपण त्याला ते जे इन्व्हेन्शन आहे त्या इन्व्हेन्शनला त्या ठिकाणी अपोज करू शकतो. ओके, तर ते कसं करू शकतो चला बघू. सो आफ्टर द पब्लिकेशन अँड अपोजिशन कॅन बी फाईल्ड विद इन अ पिरियड ऑफ 6 मंथ. तर पब्लिकेशनच्या 6 मंथच्या विदिन पिरियडमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अपोजिशन फाईल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते ग्रँट होऊ शकतं, ते प्री ग्रँटमध्ये राहत नाही. ठीक आहे, देन अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग द अपोनंट इज ऑल्सो अवेलेबल. तर ह्या केसमध्ये जो काही अपोनंट आहे त्या अपोनंटची हिअरिंग सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. त्याचं म्हणणं काय आहे, का तो अपोज करतो याला, ते पण आपण कोर्टमध्ये त्या ठिकाणी केस चालवून जे काही हिअरिंग आहे ते हिअरिंग त्या ठिकाणी होऊ शकते, सुनावणी होऊ शकते. ओके, तर हे झालं प्री ग्रँट अपोजिशन, जे की जेव्हा तुमचं इन्व्हेन्शन पब्लिश होईल, पब्लिश झाल्यानंतर ते एखाद्याने रीड केल्यानंतर एखाद्याला वाटलं की इट शुड नॉट गोइंग टू बी पेटंटेबल, इट ऑर वी कॅन से दिस वर्क इज नॉट अ पेटंटेबल वर्क, त्या केसमध्ये आपण त्या ठिकाणी याला अपोजिशन करू शकतो. ओके, तर हे होतं प्री ग्रँट अपोजिशन. देन एक्झामिनेशन ऑफ प्री ग्रँट अपोजिशन. आता प्री ग्रँट अपोज तर केलंय, तर अपोज केल्यानंतरही त्याचं फॅक्ट चेकिंगचं म्हणजे एक्झामिनेशनचं काम त्या ठिकाणी एक्झामिनरचं असणार आहे. सो इट इन्क्लूड्स द अपोजिशन डॉक्युमेंट्स इज सेंड टू द ऍप्लिकंट. जे काही अपोजिशनचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी ऍप्लिकंटला सेंड केले जाते वाया द पेटंट ऑफिस. पेटंट ऑफिसकडून जे काही डॉक्युमेंट असतील अपोजिशनचे ते ऍप्लिकंटला सेंड केले जातील. देन ए पिरियड ऑफ 3 मंथ्स इज अलाउड फॉर द रिसिप्ट ऑफ रिस्पॉन्स. आणि मग त्या ठिकाणी ऍप्लिकंटकडून त्याच्यावरती रिस्पॉन्स घेतला जाईल की तुमचं याच्यावरती रिस्पॉन्स काय, तुमचं याच्यावरती आन्सर काय, की त्यांनी अशा अशा प्रकारचं त्या ठिकाणी अपोजिशन केले, तर अपोजिशनला तुम्ही उत्तर काय देता, तर ते रिस्पॉन्स तुम्हाला 3 महिन्याच्या आत देणं एक्सपेक्टेड त्या ठिकाणी असणार आहे. ओके, अदरवाईज तुमचं जे काही पेटंट असेल ते मे बी रिजेक्ट होऊ शकतं. देन द कन्सिडरेशन ऑफ प्री ग्रँट अपोजिशन. त्याच्यानंतरची स्टेप असणार आहे की जे काही प्री ग्रँट अपोजिशन आहे ते जर समजा कन्सिडर झालं तर. ओके, सो इन दॅट स्टेप आफ्टर एक्झामिनिंग ऑर एक्झामिनेशन द अपोजिशन अँड द सबमिशन मेड ड्युरिंग द हिअरिंग कंट्रोलर मे. सो ह्या पिरियड दरम्यान त्या ठिकाणी जे काही सबमिशन असेल किंवा हिअरिंग असेल त्यावेळेस जो काही कंट्रोलर असतो, जो काही पेटंटचा कंट्रोलर असतो त्याचा रोल काय असतो ते आपण बघू. इधर रिजेक्ट द अपोजिशन अँड ग्रँट द पेटंट. एक तर तो कंट्रोलर एक करू शकतो, त्याला वाटलं की जे काही अपोजिशन होतं ते अपोजिशन स्ट्रॉंग नाही आहे, तर तो ते जे काही कंट्रोलर असेल ते कंट्रोलर त्या ठिकाणी अपोजिशनला रिजेक्ट करू शकता आणि पेटंट ग्रँट करू शकता. ऑर ऍक्सेप्ट द अपोजिशन अँड मॉडिफाय रिजेक्ट द पेटंट ऍप्लिकेशन. असंही असू शकतं की जे काही अपोजिशन आहे ते अपोजिशन स्ट्रॉंग असू शकतं, अशा केसमध्ये अपोजिशनला ऍक्सेप्ट करतील आणि जे काही पेटंट आहे ते पेटंट अदरवाईज एकतर मॉडिफाय करायला लागतील, एकतर त्याला रिजेक्ट करतील. ओके, जर समजा मॉडिफाय करण्याजोगे असेल तर त्याला मॉडिफाय करण्याचा सल्ला दिला जाईल ऍप्लिकंटला, आणि जर समजा मॉडिफाय करण्याजोगे जर समजा नसेल तर त्याला रिजेक्ट करण्यात येईल ऑन द स्पॉट. ओके, देन दिस इज टू बी डन विदिन अ पिरियड ऑफ 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ अपोजिशन प्रेसिडेंट. आणि हे अपोजिशन जेव्हापासून स्टार्ट झालंय त्याच्या 1 महिन्याच्या आत
किंवा एका महिन्याच्या कालावधीत ही सर्व प्रोसेस आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं असेल किंवा मॅन्डेटरी असणार. ओके, देन नेक्स्ट स्टेप मे बी ग्रँट ऑफ ए पेटंट. आता ही सर्व प्रोसेस झाली, प्री ग्रँट अपोजिशन झालं, अपोजिशन झाल्यानंतर त्या अपोजिशनमध्ये त्यांना काही आढळलं नाही, त्याच्यानंतर काय होईल की ते पेटंटला ग्रँट केलं जाईल, ते पेटंट अप्रूव्ह केलं जाईल. ओके, देन ए सर्टिफिकेट ऑफ ए पेटंट इज इश्यूड विद इन 7 days. जेव्हा ते ग्रँट केलं जाईल, पेटंट दिले जाईल, तर ते पेटंटचं सर्टिफिकेट विद इन 7 days त्या ठिकाणी ऍप्लिकंटला प्रोव्हाइड केलं जाईल. देन ग्रँट ऑफ ए पेटंट इज पब्लिश इन द ऑफिशियल जर्नल. त्याच्यानंतर जे काही पेटंट त्या ठिकाणी ग्रँट झाले ते पेटंट ऑफिशियली जर्नलमध्ये पब्लिश करण्यात येईल, आणि ते जे काही जर्नल असेल ते ऑनलाईन पण त्या ठिकाणी साईटवर अवेलेबल असेल. तर इथंपासून पोस्ट ग्रँट अपोजिशन त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे. ह्याच्यानंतर ग्रँट झालंय, ग्रँट झाल्यानंतर आपण त्याला अपोजिशन करू शकतो, त्या अपोजिशनला म्हणतात पोस्ट ग्रँट अपोजिशन. म्हणजे ग्रँट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण याला अपोजिशन करू शकतो, अपोज करू शकतो. सो हियर आर द स्टेजेस ऑफ फाइलिंग टू द ग्रँट ऑफ पेटंट. ह्या काही स्टेजेस आहेत ज्या स्टेजेसमध्ये त्या ठिकाणी आपण जे काही आपलं पेटंट आहे ते पेटंट त्या ठिकाणी फाईल करताना ह्या स्टेजेस आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतं. फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट स्टेजमध्ये तुम्ही बघू शकता की फाईलिंग ऑफ ए ॲप्लिकंट फॉर द प्रोव्हिजनल ऑर द कम्प्लीट ॲप्लिकेशन. एकतर प्रोव्हिजनल ॲप्लिकेशनसाठी अप्लाय करतील ते जे काही प्रायर डेटसाठी त्या ठिकाणी कामात येणार आहे, एकतर फुल किंवा कम्प्लीट ॲप्लिकेशन त्या ठिकाणी ते करू शकता. देन आफ्टर फाईलिंग द ॲप्लिकेशन इट मे गो इन टू द पब्लिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर जे काही ॲप्लिकेशन असेल, जे काही पेटंट असेल, ते पेटंटचं पब्लिकेशन करण्यात येईल. ओके, देन प्रॉम्प्टली आफ्टर 18 months फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन. ओके, तर जे काही तुमचं पब्लिकेशन आहे ते पब्लिकेशन 18 months नंतर त्या ठिकाणी पब्लिश करण्यात येईल, जे काही तुमचं पेटंट असेल ते. देन रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन, त्याच्यानंतर एक्झामिनेशनसाठी रिक्वेस्ट करायचे. तर ती रिक्वेस्ट केल्यानंतर विद इन 48 months फ्रॉम द डेट ऑफ फाईलिंग ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी चालणार आहे. आफ्टर दॅट, आफ्टर द रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन द एक्झामिनेशन इश्यू ऑफ FER. तर जे काही FER आहे ते FER त्या ठिकाणी इश्यू करण्यात येईल. ओके, तर ते इश्यू केल्यानंतर थर्ड पार्टी रिप्रेझेंटेशन जर समजा करत असेल तर ते त्या थर्ड पार्टीचा रोल या ठिकाणी असू शकतो. देन याच्यानंतर ग्रँट ऑफ द पेटंट. ओके, आणि हे जे काही थर्ड पार्टीचा रोल आहे तो हे झाले. तर एक्झामिनेशन झाल्यानंतर जे काही FER असेल ते FER इश्यू झाल्यानंतर जे काही पेटंट असेल ते पेटंट त्या ठिकाणी अप्रूव्ह करण्यात येईल, जर समजा अपोजिशन वगैरे काही त्या ठिकाणी नसेल तर. ऑल ऑब्जेक्शन टू बी कंपाईल्ड विद इन 12 months. तर 12 महिन्याच्या कालावधीत जे काही सर्व अपोजिशन असेल त्या अपोजिशन्स जर समजा निकाली लागले, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं जर समजा अपोजिशन उरलं नाही, तर ते जे काही पेटंट असेल ते पेटंट त्या ठिकाणी ग्रँट करण्यात येईल, पेटंट त्या ठिकाणी देण्यात येईल. आफ्टर दॅट विद इन 12 months त्या ठिकाणी जे काही अपोजिशन असेल ते अपोजिशन त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे पोस्ट ग्रँटिंग अपोजिशन किंवा पोस्ट ग्रँट अपोजिशन त्या ठिकाणी करू शकतात अप टू 12 months. आणि त्याच्यानंतर लास्टला असू शकतं डिसिजन ऑफ द कंट्रोलर. त्याच्यानंतर जे काही कंट्रोलर असतील ते कंट्रोलर त्या ठिकाणी डिसिजन असू शकतो, त्यांना एकतर अपील करू शकतो कोणी, एकतर त्या ठिकाणी एकतर जे काही कंट्रोलर असतील ते कंट्रोलरचा डिसिजन असू शकतो. तर अशा केसमध्ये जर समजा त्या ठिकाणी अपोजिशन होत असेल तर जे काही बोर्ड असेल, जे काही बॉडी असेल, तर ते बॉडी त्या ठिकाणी एकतर रिओकेशन करण्याचा सल्ला देईल किंवा अमेंडमेंट त्यामध्ये करण्याचा सल्ला देऊ शकतो. ओके, तर ही सारी प्रोसेस होती त्या ठिकाणी स्टेजेस ड्युरिंग फाईलिंग ऑफ द ग्रँट ऑफ द पेटंट, किंवा आपण असं म्हणू शकतो फ्रॉम द ग्रँटिंग फ्रॉम द फाईलिंग टू द ग्रँट ऑफ पेटंटची पूर्ण प्रोसेस. फाईलिंग पासून तर जोपर्यंत ग्रँट होत नाही तोपर्यंतची पूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी आपण
बघितले. ओके, देन रिन्युअल फी. आता हे सर्व झाल्यानंतर एक असतं की आपण त्या ठिकाणी बघितलं की जर समजा रिन्युअल फी टायमावर पे नाही केली तर जे काही तुमचं पेटंट असणार आहे ते पेटंट सुद्धा त्या ठिकाणी एक्सपायर होऊ शकतं. ओके, सो अशा केसमध्ये जी काही फी असेल ती फी ती रिन्युअल फी टायमावर पे करणं गरजेचं असणार आहे. सो टू बी पेड विद इन 3+6 months फ्रॉम द डेट ऑफ रेकॉर्डिंग इन द रजिस्टर. तर रजिस्टरमध्ये डेट रेकॉर्ड झाल्यानंतर 3+6 months म्हणजे असं 9 महिन्याच्या कालावधीच्या आज त्या ठिकाणी जी काही फी असेल जी काही फी बाकी असेल ती पे करणं गरजेचं असेल. नो फी फॉर द फर्स्ट अँड सेकंड इयर. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी कोणत्याही प्रकारची फी त्या ठिकाणी नसणार आहे. देन रिन्युअल फी ऑन इयरली बेसिस इज रिकॉर्ड टू बी पेड. तर जी काही इयरली बेसिसवर फी असणार आहे ती फीज आपल्याला डेली पर इयर त्या ठिकाणी पेड करणं रिक्वायर्ड असेल. जर समजा पेड नाही केलं तर तुमचं जे काही इन्व्हेन्शन असेल ते इन्व्हेन्शन जे जे काही पेटंट असेल ते पेटंट रिजेक्शनसाठी किंवा त्याची व्हॅलिडिटी एक्सपायर होण्यासाठी लायबल त्या ठिकाणी असतं. देन डेली डेली अप टू 6 months फ्रॉम द ड्यू डेट परमिसिबल टू पेमेंट ऑफ फी फॉर एक्सटेन्शन ऑफ द टाइम. जर समजा टाइम एक्सटेन्शन आपल्याला पाहिजे असेल तर प्रत्येक 6 महिन्यांनी आपण त्या ठिकाणी एक्सटेन्शन फी भरून ते टाइमिंग वाढवून घेऊ शकतो. देन द पेटंट लॅप्सेस इफ रिन्युअल फीज इज नॉट पेड विद इन द प्रिस्क्राइब पिरियड ऑफ टाइम. जर समजा प्रिस्क्राइब पिरियड ऑफ टाइम मध्ये आपण रिन्युअल फी पे नाही केली तर ते जे काही तुमचं पेटंट असणार आहे ते पेटंट त्या ठिकाणी लॅप्स होण्याचे कोलॅप्स होण्याचे किंवा रिजेक्ट होणे सॉरी नॉट अ रिजेक्ट एक्सपायर होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो दिस इज द रिगार्डिंग ऑफ रिन्युअल ऑफ फीज. तर हे होतं रिन्युअल फीच्या रिगार्डिंग. ओके, नेक्स्ट पार्ट इज राईट ऑफ ए पेटंटी. आता पेटंटीचे राईट्स काय असतात ते आपण बघू. येत आपण बघितलं की ऍज अ म्हणजे पेटंट त्यांना काय काय त्या ठिकाणी भेटू शकतं ह्या हे आपण आतापर्यंत बघितलं. तर आपण आता बघणार आहे की त्या ठिकाणी पेटंटीला राईट्स काय असतात, ऍप्लिकंटला राईट्स काय असतात. सो फर्स्ट राईट इज राईट टू एक्सप्लॉइट द पेटंट. ओके, तर ते काय असतं, तर पेटंटी हॅज टू राईट टू प्रिव्हेंट थर्ड पार्टीज फ्रॉम एक्सप्लॉइटिंग द पेटंटेड इन्व्हेन्शन. जे काही पेटंटेड इन्व्हेन्शन आहे ते थर्ड पार्टीपासून वाचवून ठेवण्याचं काम किंवा ठेवण्याचा राईट हा त्या पर्टिक्युलर पेटंटीचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा ऍप्लिकंटचा असणार आहे. की ते कोणी चोरून घेऊ शकणार नाही अशा प्रकारे त्याला प्रिझर्व करणं त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं असेल. देन राईट टू ग्रँट लायसन्स. ओके, द पेटंटी हॅज अ पॉवर टू असाईन राईट्स ऑर ग्रँट लायसन्स. तर जे काही पेटंट त्या पेटंटचं लायसन्स कोणाला जर समजा द्यायचे असतील तर ते तो जो काही पेटंट असणार आहे तो पेटंटी देऊ शकतो. त्याचं जे काही पर्टिक्युलर कॉस्ट असेल ती कॉस्ट घेऊन त्याला ते देऊ शकतो. देन राईट टू सरेंडर. ओके, सो द पेटंटी इज गिव्हन द राईट टू सरेंडर द पेटंट बाय गिव्हिंग नोटीस इन प्रिस्क्राइब मॅनर टू द कंट्रोलर. जर समजा असं वाटतंय जो काही पेटंट असेल त्याला की ठीक आहे मला आता हे पेटंट या ठिकाणी नको आहे मला ते एक्सपायर करायचं किंवा सरेंडर करायचं, तर ते त्या ठिकाणी जे काही कंट्रोलर असतात ते कंट्रोलरला एक प्रिस्क्राइब नोटीस देऊन त्या ठिकाणी ते जे काही पेटंट असेल ते सरेंडर करू शकतात. देन राईट टू शू फॉर इन्फ्रेशमेंट. ओके, सो ए पेटंटी इज गिवन द राईट टू द इन्स्टिट्यूट प्रोसिडिंग फॉर इन्फ्रेशमेंट ऑफ द पेटंट इन ए डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर जर समजा जो काही पेटंट आहे त्याच्या पेटंटचं त्या ठिकाणी इन्फ्रेशमेंट झालं असेल तर हे त्या ठिकाणी पेटंटीला राईट असतो की त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून ते जे काही कोर्ट असेल ते कोर्टमध्ये केस ते चालवू शकता. ओके, हे होते या ठिकाणी पेटंटीच्या राईट्स रिलेटेड ऑफ द पेटंट. ओके, नेक्स्ट पार्ट इज रिव्होकेशन ऑफ द पेटंट्स. आता रिव्होकेशनच्या केसमध्ये काय काय असतं ते आपण बघू. सो ए पेटंट वेदर ग्रँटेड बिफोर ऑर आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट मे बी रिवोक बाय द अपेलेट बोर्ड हाय कोर्ट ऑन एनी ऑफ द फॉलोइंग ग्राउंड. जर समजा खालच्यापैकी कोणते मेजर त्या ठिकाणी असेल तर कोर्ट त्या ठिकाणी किंवा जे काही अपेलेट बोर्ड आहे बॉडी आहे ती बॉडी त्या ठिकाणी जे काही पेटंट आहे ते पेटंट रिव्होकेशन करू शकतं.
केसेस आर ऍज पर फॉलोज, तर ज्या काही केसेस असतील त्या ऍज पर फॉलोज असू शकतात. दॅट द पेटंट वॉज ग्रँटेड ऑन द ऍप्लिकेशन ऑफ अ पर्सन नॉट एन्टायटल्ड टू अप्लाय देअर फॉर. ओके, तर जे काही पेटंट देत ते पेटंट प्रॉपरली त्या ठिकाणी एन्टायटल केलेलं नाही, अप्लाय केलेलं नाही, तर ते त्या ठिकाणी रिओकेट करू शकता. देन दॅट द पेटंट वॉज ऑप्टेन ऑन ए फॉल्स फॉल्स ऑफ द सजेशन ऑर द रिप्रेझेंटेशन. जर समजा फॉल्स सजेशनने किंवा रिप्रेझेंटेशनने ते पेटंट त्या ठिकाणी ग्रँट केले असेल तर ते त्या ठिकाणी रिओकेट करू शकतात. देन दॅट द कम्प्लीट स्पेसिफिकेशन डज नॉट disclose or the wrongly mention the source or the geographical origin of the biological material used for invention. Thus, from the invention study, त्यांनी जे काही geographical in geographical location असेल ते location एखाद्या source त्या ठिकाणी wrongfully intentionally wrong mention केलं असेल तर अशा patent ला त्या ठिकाणी revoked केलं जाऊ शकतं. So next reason may be that the subject of any claim of the complete specification is not new, is obvious or does not involves any inventive step or is not useful. Jar samja ekhada invention tya thikani new nasel, non obvious asel kiwa inventive step tyachya madhe kontya prakarche nasel kiwa useful nasel tar asa invention tya thikani rejection sathi kiwa रिओकेशन साठी काढून घेण्यासाठी लायबल त्या ठिकाणी असू शकते. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज ऑफेन्सेस अँड द रिलेटेड पेनल्टीज. आता त्याच्या रिलेटेड काही ऑफेन्सेस आहेत आणि काही पेनल्टीज आहेत ते आपण बघू. सो नेचर ऑफ ऑफेन्स आहे आणि नेचर ऑफ रिलेटेड पनिशमेंट आहे. जर समजा या प्रकारचा ऑफेन्स झाला तर कोणत्या प्रकारची पनिशमेंट होऊ शकते. So first one is falsification of entry in the register and tendering such entries in evidence. Jara samjha register madhe kai evidence cha entries madhe ghotala karnyacha prayatna kela tar asha vyaktila tya thikani imprisonment hou shakte up to 2 years with the fine or the both. Okay, ek tar imprisonment hou shakte kiwa fine hou shakte kiwa both tya thikani hou shakta. Then सेकंड केस मे बी अनऑथराइज क्लेम ऑफ द पेटंट राईट. जर समजा पेटंट राईटचे अनऑथराइज क्लेम केले असतील तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी फाईन होऊ शकतो अप टू रुपीज 1 लाख पर्यंत. ओके, देन नेक्स्ट वन इज रॉंगफुल यूज ऑफ द वर्ड पेटंट ऑफिस ऑन प्लेस ऑर द डॉक्युमेंट. जर एखाद्या डॉक्युमेंटवर रॉंगफुली जर आपण यूज केलं की पेटंट ऑफिसचं डॉक्युमेंट आहे तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी इन्फ्रिशमेंट होऊ शकते अप टू 6 मंथ ऑर फाईन ऑर द बोथ. Okay, then next case may be refusal or the failure to supply information required under section 100 and section 146 regarding working of patent. Jar samja patent var ja patent var patent varti tumhi working kele ani te working kele patent varti jar tumhi information provide karnyasathi tya tikani nakar dila fail jale tar asha vyaktila tya tikani up to रुपीज ऑफ 10 लाख पर्यंत फाईन पे करावं लागू शकतो. ओके, अँड लास्ट केस मे बी द प्रॅक्टिस बाय अनरजिस्टर्ड पेटंट एजंट. जर अनरजिस्टर्ड पेटंट एजंट म्हणून त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी इन केस ऑफ फर्स्ट ऑफेन्स असेल तर अशा वेळेस फाईन होऊ शकतो अप टू 1 लाख. आणि जर समजा ते सेकंड टाइम ऑफेन्स झाला असेल तर 5 लाखापर्यंत त्याला त्या ठिकाणी पेनल्टी पे करायला लागू शकते. ओके, सो हे होते ऑफेन्सेस अँड रिलेटेड पेनल्टीज ऑफ द पेटंट ऍक्ट. सो आय थिंक अप टू हिअर इनफ फॉर द डे. रिमेनिंग विल बी डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. रिमेनिंग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर.